वारंवार चक्कर येणे किंवा वारंवार थकवा येणे यावर हे नऊ घरगुती उपाय उपयुक्त आहेत साध्या कारणांमुळे चक्कर आली असली तरी त्यावर पुढील प्रमाणे घरगुती उपचार करता येतात नंबर एक पित्त वाढल्यामुळे चक्कर येत असली तर ताज्या आवळ्याचा रस चार चमचे आणि त्या चमच्याभर खडीसाखर मिसळून घेतल्यास आराम मिळतो नंबर दोन रक्तदाब कमी झाल्यानं चक्कर येत असेल तर आल्याचा चमचाभर रस आणि चमच्याभर मध हे मिश्रण थोडे थोडे चाटून खाण्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता मंडळी नंबर तीन मानसिक क्षोभामुळे अस्वस्थतेमुळे चक्कर येत असली तर कोहळ्याचा रस चार, चार चमचे व चमच्याभर खडीसाखर खडीसाकर असे मिश्रणसुद्धा तुम्ही घेऊ शकता यामुळे सुद्धा चक्कर येणं असेल थकवा येणं असेल हे वारंवार होणारे त्रास तुमचे पूर्णपणे बंद होतील नंबर चार ऊन लागल्यामुळेही चक्कर येते आणि जर अशी चक्कर तुम्हाला जर येत असेल तर नाकात दुर्वांच्या रसांचे दोन ते तीन थेंब टाकण्याचं तसेच टाळूवर आवळ काठीचे चूर्णामध्ये पाणी मिसळून तयार केलेला लेप लावून ठेवण्यानं तुम्हाला आराम मिळतो मंडळी पाचवा अत्यंत महत्त्वाचा आहे उपाय फार अशक्तपणा तुम्हाला जर जाणवत असाल असाल आणि चक्कर येत असली तर बरोबरीने तोंडाला चव नसली तर मनुका खाण्याचा उपयोग होतो मनुका थोडेसे सैंधव लावून थोड्याशा तोपावर परतून घेतल्या आणि काही दिवस रोज खाल्ल्या तर नक्कीच फरक मिळतो मंडळी वारंवार चक्कर येणं वारंवार थकवा येणं महिलांमध्ये या समस्या जास्त करून जाणवत असतात त्यांच्यासाठी खास हे उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नंबर सहा कोणत्याही कारणानं जर शुक्रक्षय झाला असला म्हणजे त्यामध्ये अनेक वेगवेगळी कारणं आहेत आणि त्यामुळे जर अशक्तपणा येऊन चक्कर येत असली तर रोज अर्ध्या नारळाचे ओले खोबरे वाटून त्यातून निघालेले दूध चवीनुसार साखर टाकून पिण्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होतो मंडळी सातवा घरगुती उपाय आहे ताप चढल्यामुळंसुद्धा चक्कर येते आणि अशी जर चक्कर तुम्हाला येत असेल तर कपाळावर रिठ्याच्या पाण्याच्या घड्या ठेवण्यानं बरे वाटते यामुळं ताप उतरण्यासही मदत होते बरोबरीनं तापावर योग्य उपचार करणंसुद्धा आवश्यक आहे हे लक्षात ठेवा तर मंडळी जास्त ताप आला तरी चक्कर येत असते आणि त्यावेळेस मात्र आपण तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे मंडळी आठवा जो घरगुती उपाय आहे डोक्यात सर्दी साठून म्हणजे डोके जड होऊन सुद्धा आपल्याला कधी कधी चक्कर येत असते आणि जर अशी सर्दीची चक्कर जर येत असेल तर सुंठीचे बारीक चूर्ण तपकिरीप्रमाणे नाकाद्वारे ओढल्यानं तुम्हाला नक्कीच आराम मिळेल मंडळी नववा उघरगुती उपाय आहे रक्तातील साखर कमी झाल्यानं चक्कर आली असता पटकन साखर पाणी देण्याचा सुद्धा उपयोग होतो दहा भूक लागली असूनही बराच वेळ काही खाणे झाले नाही तर चक्कर येऊ शकते म्हणजे तुम्हाला जर जास्त भूक लागली आणि तुम्ही काही खात नसाल म्हणजे अनेक टाईम अनेक वेळा उपवास ज्या दिवशी असतो त्या दिवशीसुद्धा चक्कर येण्याची समस्या तुम्हाला उद्भवू शकते तर अशा वेळी साळीच्या लाह्या दूध साखर असे मिश्रण खाण्यानं तुम्हाला लगेचच बरं वाटेल अकरा गाडी लागल्यामुळं म्हणजे अनेक जणांना गाडी लागते वेगवेगळ्या ला, प्रवासा प्रवास करत असताना गाडीमध्ये बसल्यामुळं चक्कर येते तुम्ही काही खाल्लं असेल किंवा खाल्लं नसेल काहीही केलं तरी अनेक जणांना ही गाडी लागण्याचा प्रकार होत असतो आणि ही चक्कर येणारे सवय असणाऱ्यांना प्रवासाच्या आधी व प्रवासाच्या थोड्या थोड्या वेळानं साळीच्या लाह्या खाण्याचा उपयोग नक्की होतो मंडळी बारावा आणि अत्यंत महत्त्वाचा घरगुती उपाय आहे विरळ हवेच्या उंच ठिकाणी जाताना सुती कापडात कापूर वेलची ओवा वेखंड यांच्या पुरचुंडीचा अधूनमधून वास घेण्यानं तुम्हाला चक्कर येण्यास प्रतिबंध होऊ शकतो त्याचबरोबर तुम्हाला थकवाही जाणवणार नाही तर मंडळी वारंवार चक्कर येणं वारंवार थकवा येणं या समस्यांवर हे अत्यंत महत्त्वाचे आणि रामबाण असे घरगुती उपाय या व्हिडिओद्वारे मी आपल्यापर्यंत पोहोचवले आहे तुम्हाला मंडळी हे उपाय कसे वाटले ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार